नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचा नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आताच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन नेव्हीमध्ये MR ची भरती निघालेली आहे, तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरी विषयाची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील. तर अग्निवीर 2024 याद्वारे इंडियन नेव्हीमध्ये MR या पदाची भरती निघालेली आहे आणि जी पात्रता आहे फक्त 10वी पास. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत यासाठी वयोमर्यादा काय असायला पाहिजे, तुमची उंची किती मागितलेली आहे आणि एक्झामचा सिलेबस काय आहे. तर मित्रांनो, इंडियन नेव्ही अग्निवीर MR बॅच फरवरी 2024, ठीक आहे. तर याची जी पात्रता एकवेळा समजून घ्या, याची जी पात्रता मागितली आहे फक्त 10वी पास आणि तुम्हाला 50% गुण असणे गरजेचं आहे. 10वी पास, 50% गुणासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नंतर एज लिमिट पहा, 1 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 या दरम्यान तुमची जन्मतारीख असणे गरजेचं आहे. लक्षात ठेवायचं, 1 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 या दरम्यान जर तुमची जन्मतारीख असेल तरच तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता. या दरम्यान तुमची जन्मतारीख असणे गरजेचं आहे. आणि मित्रांनो, तुमची जी हाईट मागितली आहे ते 157 सेंटीमीटर, पुरुष आणि महिला दोन्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात आणि दोघांची हाईट जी आहे ते 157 पेक्षा कमी नसावी. 157 पेक्षा जास्तच चालते पण कमी नसावी. 157 सेंटीमीटर या ठिकाणी हाईट मागितलेली आहे. तर बघा मित्रांनो, हा अर्ज भरताना तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल. ही एक्झाम शुल्क आहे 550 रुपये. सर्वच कॅटेगरीच्या उमेदवारांना ही फी भरावी लागेल. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 18% GST पण लागणार आहे. म्हणजे एक्झाम शुल्क होणार आहे 649 रुपये. तर 649 रुपये फी तुम्हाला ऑनलाईनद्वारे भरता येणार आहे, ठीक आहे. सर्वच कॅटेगरीच्या उमेदवारांना ही फी भरावी लागेल. ही नियुक्ती या ठिकाणी एक्झामद्वारे होणार आहे. तर टोटल 50 प्रश्न असणार आहे. लक्षात ठेवायचं, 50 प्रश्नाचा तुमचा पेपर या ठिकाणी राहणार आहे आणि पेपर हा हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये होणार आहे. पेपर 50 मार्क्सचा पेपर होणार आहे हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये. आणि या ठिकाणी तुम्हाला जे क्वेश्चन राहणार आहे ते फक्त सायन्स अँड मॅथेमॅटिक्स आणि जनरल अवेअरनेस या विषयावरच तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे. सायन्स आणि मॅथेमॅटिक्स आणि जनरल अवेअरनेस सर्व जे प्रश्न राहणार आहे 10वी लेवलवर राहणार आहे. तर एक्झामचा टाईम राहणार आहे 30 मिनटाचा. आणि मित्रांनो, एक्झाममध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पण राहणार. लक्षात ठेवायचं, एक्झाममध्ये तुम्हाला या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे. तसंच मित्रांनो, तुमची या ठिकाणी फिजिकल टेस्ट पण घेतल्या जाणार आहे. 1.6 किलोमीटर धावणे 6 मिनिट 30 सेकंद पुरुषाला आणि महिलाला 8 मिनिट. नंतर असणार आहे उठक बैठक, 20 पुरुषाला असणार आहे आणि 15 महिलाला असणार आहे. पुशअप असणार आहे 15 पुरुष 10 महिला आणि क्निक सिटअप. यामध्ये 15 पुरुष असणार आहे आणि 10 महिला असणार आहे, ठीक आहे. अशा प्रकारची तुमची फिजिकल टेस्ट या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. पेपर आणि फिजिकल टेस्टच्या माध्यमातून तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला 4 वर्ष वेतन कशाप्रकारे दिल्या जाणार आहे या संपूर्ण आराखडा दिलेला व्यवस्थित चेक करून घ्यायचा, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, हा जो अर्ज आहे तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि ची अंतिम तारीख आहे 27 मे. तर 13 मे ते 27 दरम्यान तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता. लक्षात ठेवायचं, अर्ज भरायला सुरुवात आहे 13 मे पासून होणार आहे आणि ची अंतिम तारीख असणार आहे 27 मे. मित्रांनो, हे संपूर्ण जे PDF आहे हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केल्या जाणार आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, संपूर्ण PDF वाचून घ्यायचे. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. लक्षात ठेवायचं, अर्ज भरण्याच्या अगोदर वयोमर्यादाही व्यवस्थित चेक करून घ्यायचे, ठीक आहे. तर हा अर्ज तुम्हाला 27 मेपर्यंत ऑनलाईनद्वारे भरता येणार आहे आणि 13 मेपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. 13 मे ते 27 मेच्या दरम्यान तुम्ही हा आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता, ठीक आहे. संपूर्ण PDF तुम्हाला आपला टेलिग्राम उपलब्ध करून दिलेली आहे, ठीक आहे. मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.